उल्लासनगर में मंदिर से चुराने वाले आरोपी को पैसे लेकर भागते हुए पुलिस ने रंगे हाथों गिरफ्तार कर लिया। उल्लासनगर के पांच नंबर स्थित कैलाश नगर कॉलोनी में पेट्रोलिंग के दौरान पुलिस जवानों को एक युवक संदिग्ध अवस्था में बोरी लेकर जाते हुए नजर आया था। पुलिस को देखते ही उक्त युवक बोरी छोड़कर भागने लगा, लेकिन पुलिसकर्मियों ने युवक का पीछा कर उसे आखिरकार पकड़ ही लिया। और बोरी की तलाशी ली गई तो उसमें से चिल्लर 10 रुपए और 20 रुपए की बहुत सारी नोटें मौजूद थी। पुलिस जांच के दौरान खुलासा हुआ कि उक्त युवक ने चालिया मंदिर से चिल्लर और रुपए चोरी किए थे। यह युवक चालिया मंदिर में सुरक्षा रक्षक का काम कर चुका था, इसीलिए बड़ी आसानी से उसने मंदिर में चोरी की थी, लेकिन उल्लासनगर पुलिस कर्मियों की सतर्कता से वह पकड़ा गया। दिनांक 3 रोजी आमचे गुन्हा अन्वेषण पथकाचे कर्मचारी पुलिस ने एक बागुर आणि महाले असे कैलासनगर कॉलनी येथे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक इसम आपल्या खांद्यावर मोठं बोचकं असं घेऊन जात असताना दिसला। पोलिसांना त्याचा संशय आला म्हणून पोलिसांनी त्याला अटकला असता त्यांनी ते खांद्यावरचं बोचकं खाली टाकलं आणि तो पळून जात होता। पळून जात असताना त्याला पोलिसांनी पकडलं। पकडल्यानंतर लक्षात आलं तो नशेत दिसला। नशेत असताना त्याला चौकशी केली। त्याच्याकडचं जे बोचकं ठेवलं होतं त्याच्यामध्ये काय आहे ते खात्री केली असता त्यामध्ये चिल्लर नाणी 5, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयाची अशी नाणी आणि 10, 20 रुपयाच्या अशा नोटा सापडल्या। त्या सापडलेल्या चिल्लर आणि नोटांवरून ही जी चिल्लर आणि नोटा ह्या शक्यतो कुठल्या तरी मंदिराची चोरी असल्याची शक्यता आहे असं पोलिसांना वाटल्यानंतर पोलिसांनी ती घटना पोलिसांना कळवली आणि आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता चालिया मंदिराचे बाहेरील एक छोटं मंदिर आहे त्या मंदिरातील ही कॅश चोरीला गेलेली असल्याचं नंतर निष्पन्न झालं आणि त्यानंतर त्यातील चालिया मंदिराचे जे सुरक्षा रक्षक आहेत राकेश कुमार अमृतलाल गुप्ता यांना बोलवून त्यांची तक्रार दाखल केलेली आहे आणि चोरून ही माल ही चिल्लर चोरून घेऊन जाणारा लालजीत कुमार फेराई लोधी 20 वर्ष हा पूर्वी त्या चालिया मंदिरामध्ये सिक्युरिटीचं काम करत होता। तो सिक्युरिटीचं काम सोडून गेलेला कर्मचारी आहे। त्याला याच्यात अटक केली असून राकेश कुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरून 380 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास पोलीस नाईक बागुल हे करत आहेत। घटनेचा गुन्हा दाखल होता आपल्याकडे? घटनेपूर्वी गुन्हा दाखल नव्हता। आम्ही चौकशीनंतर चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मग तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलेला। सर आरोपीची काही पार्श्वभूमी आहे का? आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे, परंतु तो आरोपी चालिया मंदिरामध्ये पूर्वी सुरक्षा गार्ड म्हणून काम करत होता। तो ये दिवस की खास खबर इस तरह की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए HM News।